नमस्कार, मैं रिंकी वाजपेयी और आप देख रहे हैं फैसी न्यूज। एक फूल और दो हाफ से मुख्यमंत्री और मुख्यमंत्री को प्रिय बहन योजना का लाभ नहीं होगा, ज्योतिताई ठाकरे। मुख्यमंत्री लड़की बहन योजना बिल्कुल वैसी है जिसका कारण एक फूल और दो हाफ है। जो सरकार है उप मुख्यमंत्री के दो हिस्सों में से एक का कहना है कि मेरी प्यारी बहन योजना, दूसरे उप मुख्यमंत्री का कहना है कि यह योजना लंबे समय तक बंद नहीं होगी। जैसे देवा भाऊ है इसलिए महिलाओं को कुछ देना मकसद नहीं है, बल्कि विधानसभा के सामने मुख्यमंत्री ने उप मुख्यमंत्री के दो हिस्सों के बीच लड़ाई शुरू करा दी है। ज्योतिताई ठाकरे ने मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री पर हमला बोलते हुए कहा है कि इस योजना से उन्हें वोट के जरिए फायदा होगा। ये पैसा किसी भाई का नहीं है बल्कि आम करदाताओं का है। उन्होंने यह भी सवाल उठाया है कि पिछले 2.5 साल से या कोई योजना लेकर नहीं आए हैं। आप कहते हैं कि मुख्यमंत्री सतारा से हैं, हमारे थानेदार कहते हैं थाने उनका गढ़ है, इसलिए मुझे लगता है कि ज्योति ठाकरे ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को उपरोक्त युक्ति दी है। किसी के पिता की जागीर नहीं है, कोई भूमिका नहीं होती। चित्रताई के बयान पर बोलते हुए ज्योतिताई ठाकरे ने कहा है कि जो महिला अपने पति की प्रताड़ना से परेशान होकर दूसरी पार्टी में शामिल हुई वह किसी और को मनोरोगी कहती है, जो खुद मनोरोगी है। सतारा से जुबेर शेख और मुन्ना मुजावर की रिपोर्ट। नाही, मुळात कसं आहे की ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, हे पैसे त्यांनी आज जरी ठरवलं असलं की मुख्यमंत्री म्हणतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, दुसरे एक म्हणजे वन फुल अँड टू हाफ सरकार आहे, याच्यामध्ये टू हाफ असणारे आमचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणतात की माझी लाडकी बहीण योजना, तिसरे उपमुख्यमंत्री म्हणतात की जोपर्यंत देवाभाऊ आहे तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही। तर मला असं वाटतं की महिलांना काहीतरी देणं आणि त्यांना सक्षम करणं हा सरकारचा हा उद्देशच नाही आहे। त्यांचा उद्देश केवळ महिलांपर्यंत मी काय करतो, मी कसा श्रेष्ठ आहे, या दोन उपपेक्षा मी मुख्य म्हणून कसा श्रेष्ठ आहे, किंवा त्या दोन उप एका मुख्यापेक्षा आम्ही दोन उपश्रेष्ठ, ही त्यांची जी लढाई सुरू आहे ना ती सर्वसामान्य जनता आणि महिला आमच्या आज बघतायत। त्यामुळे या योजनेचं किती फायदा मताच्या माध्यमातून त्यांना मिळेल हा मला तरी संशोधनाचा विषय वाटतो। ज्या पद्धतीनं साताऱ्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांनी त्यांची मतं आज आमच्यासमोर मांडली आणि त्या अनुषंगाने सगळं चित्र, कारण हे करत असताना मी तुमचा भाऊ, मी तुमचा भाऊ आणि मी तुम्हाला पैसे देतो, यापेक्षा हे पैसे कोणत्याही भावाचे नाहीत, हे पैसे सर्वसामान्य करदात्यांचे आहेत आणि करदात्यांचा पैसा या माध्यमातून जो महिलांना वर्षाव म्हणून धरला जातो आणि तोही केवळ निवडणुकीच्या पूर्वी काही दिवस, लाडकी बहीण असती तर या लाडक्या बहिणीसाठी सरकार आल्या आल्या तरतूद का केली गेली नाही, म्हणजे सुरुवातीपासून, म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की 2.5 वर्ष तर महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळाले असते, पण तसं न होता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिने आधी तुम्ही अशा प्रकारची योजना आणता, महिलांच्या मतांना भुलवण्याचा प्रयत्न करता। पण आज आमची महिला सक्षम आहे, साक्षर आहे, जागृत आहे आणि त्यामुळे हे राजकारण जे मतांचं करतायत त्या संदर्भात सजग आहे। अहो, मला कोणाला कोणाच्या विषयी तुम्ही बोलायला लावता, म्हणजे बऱ्याच वेळेला चांगलं काही घडलं त्यावेळे त्या प्रतिक्रिया देणं हे योग्य असतं। तुम्ही अशा व्यक्तीविषयी बोलायला मला सांगता की ज्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये आपल्या पतीवर जे काही बालंट आलं होतं ते बालंट निस्तरावं म्हणून ऐनवेळी वेगळ्या पक्षात प्रवेश केला आणि ती म्हणते की मनोरुग्ण, मनोरुग्ण कोण असतात ज्यांचं मन थाऱ्यावर नसतं, जी लोकं पक्षाशी अनेक वर्ष निष्ठावान असतात त्यांची मनं अगदी भक्कम असतात आणि मला असं वाटतं जे स्वतः मनोरुग्ण आहेत त्यांनी इतर निष्ठावानावर टीका करू नये, त्यांना त्याचा काही अधिकार नाही। नितेश राणेंनी टीका केली, नाही नाही ते विचारूच नका, सोडा, पुढचं काय त्याचा विषय सोडून द्या। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या गावातली ती महिला आहे का आणि म्हणून तिचे प्रश्न जाणून घ्यायचे का, आणि मुख्यमंत्री तुम्ही म्हणता की तुमच्या गावचे आहेत, आमचे ठाणेकर म्हणतात की तो त्यांचा बालेकिल्ला आहे, तर मला असं वाटतं कोणाची जागीरही नाही आहे कोणता भाग, तर त्यामुळे प्रत्येक भागातल्या प्रत्येक महिलेचे प्रश्न जाणून घेणं आणि विशेषतः शिवसेनेच्या महिला पदाधिकारी ज्या आहेत, जे गेले अनेक वर्ष काम करतात, त्या महिला पदाधिकाऱ्यांचे जे प्रश्न आहेत, अडचणी आहेत, आणि त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी संघटनेसाठी केलेल्या आहेत, या पडत्या काळातसुद्धा कोणत्याही प्रकारच्या आमिषांना जसे गद्दार भुलले तसं त्या महिलांनी न भुलता सक्षमपणे काम केलं, त्यांच्याही पाठीवर शाबासकीची थाप देणं हा या स्त्रीशक्ती संवाद यात्रेचा उद्देश आहे आणि मला असं वाटतं तो खूप चांगल्या पद्धतीने सफल होतोय। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।